प्रहार संघटनेचे प्रमुख अजित कुलकर्णी अनेक दिवसापासून लॉकडाऊन चालू आहे त्या लॉकडाऊनमुळे व्यापारी संघटना व्यापारी छोटे मोठे दुकानदार कोरपळले जात आहे मी आयुक्तांना विनंती करून सांगतो आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की त्या त्या स्तरावर त्या त्या जिल्हा अधिकाऱ्यांनी किंवा महापालिका आयुक्तांनी स्वतः निर्णय घ्यायला सांगितलेलं असेल आहे तर जर जेणेकरून जर आयुक्त आपले महानगरपालिकेचे पी शिवशंकर हे जर कुठल्याही व्यापाऱ्याला किंवा एखाद्या कुठल्याही दुकानदाराला जर वेठीस धरून जाणून बुजून जर त्रास देत असेल तर प्रहार संघटना तुमच्या विरोधात आक्रमक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अहो महापालिकेचे पगार चालू आहेत खालच्या शिपायापासून ते आयुक्तापर्यंत पगार चालू आहेत तुमचे पगार बंद करा ना तुमचे पगार चालून बाकी व्यापाऱ्यांची दुकानं बंद म्हणजे हे तुम्हाला शोभतंय का हे अशोभनीय हे आहे आणि इतक्या दिवस आम्ही तुम्हाला हात जोडून सांगत होतो शेवटी जर हात सोडून सांगायची वेळ तुम्ही आणू नका अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो यातून जर तुम्ही उद्या आज 4 वाजले उद्या 4 वाजेपर्यंत आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही दुकानदारांना जे काही असतील ते तुमच्या प्रोटोकॉलप्रमाणे तुमचे व्यवस्थित मास्क वगैरे वापरून सॅनिटायझर वापरून ते दुकान उघडे ठेवतात असं म्हणत आहेत तरीही तुम्ही जर त्यांच्या विनंतीला मान देत नसाल तर मग तुम्हाला विनंती करण्याच्या ऐवजी तुम्हाला हात सोडून ही प्रहार संघटना सांगितल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला मी या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार नमस्कार मी दत्ता मस्के पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना सोलापूर जिल्हा गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रासह आपल्या सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन चालू आहे आणि एवढेच नाही तर गेल्या 1 वर्षापासून हे अशाच प्रकारे कधी चालू कधी बंद असल्यामुळे जे सोलापूर जिल्ह्यातील व्यापारी संघटना आहे जे व्यापारी आहेत जे छोटे मोठे धंदे करून ज्याचे हातावरचे पोट आहे त्या लोकांच्या पाठीशी प्रहार संघटना पहिल्यापासूनच ठामपणे उभा आहे परंतु आज एक तारीख आहे काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपापल्या स्तरावर त्या ठिकाणी निर्णय घ्या आणि ज्यांना ज्या ठिकाणी पेशंट कमी झालेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही दुकाने चालू करा परंतु सोलापूर जिल्ह्यात आपण पाहिलं तर शहरासह ग्रामीण भागात सुद्धा त्या ठिकाणी दुकाने चालू झालेली नाहीत तर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही माननीय आयुक्त साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील या दोघांनाही त्या ठिकाणी विनंती करतोय की साहेब गेल्या 1 वर्षापासून जे व्यापारी आहेत ते पूर्णपणे मोडलेले आहेत तुम्ही लॉकडाऊन लावताय आणि त्या ठिकाणी लाईट बिल चालू ठेवताय लॉकडाऊन लावताय आणि भाडे चालू ठेवताय लोकांनी सोनं नाणं गहाण ठेवून गेल्या वर्षभरापासून कसं तरी त्यांचे उदरनिर्वाह चालू आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला जाग येत नसेल तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जिल्ह्याचा आणि जिल्ह्यातील व्यापारी संघटनेचा आणि त्याचबरोबर प्रहार संघटनेचा खूप बदललेला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला लॉकडाऊन चालू ठेवायचं असेल तर नक्कीच चालू ठेवा परंतु जे लाईट बिल आहे जे गाळ्याचं भाडं आहे जे तुम्ही वसूल करताय त्यात हप्ते असतील टॅक्स असेल फायनान्सचे हप्ते असतील हे तुम्ही तात्काळ बंद करा अन्यथा प्रहार संघटनेच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावंच लागेल आज 4 वाजलेत उद्या 4 वाजेपर्यंत तुम्ही जर हा निर्णय घेतला नाही तर पूर्णपणे व्यापारी संघटनेच्या पाठीमागे ही प्रहार संघटना ताकदीने उभा राहील आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अडवता येईल त्या ठिकाणी अडवून हा तुमचा निषेध व्यक्त केला जाईल हे मी प्रहार संघटनेच्या माध्यमातून सांगतो आणि व्यापारी संघटनांना सुद्धा आवाहन करतो पूर्ण व्यापाऱ्यांना आवाहन करतो तुम्ही प्रहार संघटनेच्या बरोबर आहात आणि येणार हे आम्हाला माहीत आहे उद्या 4 पर्यंतची वेळ आम्ही जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेबांना देत आहोत या 4 पर्यंतच्या वेळेत तुम्ही योग्य ते निर्णय घ्या अन्यथा प्रहार संघटना तुमच्या विरोधात एक आक्रमकरित्या प्रहार स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आजादी बचाओ न्यूज चॅनल को सबस्क्राइब करने के लिए बेल आइकन पे क्लिक करना ना भूले साथ ही साथ लाइक करे और शेयर भी करे